1980 सालापासून 2020 सालापर्यंत ज्या जमिनींच्या व्यवहारांची नोंद राज्य शासनाकडे झालेली नाही अशा जमीनधारकांना मुद्रांक शुल्क विभागाकडून दंड आकारण्यात येतोय. मात्र जास्तीत जास्त जमिनींची दस्त नोंदणी व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं मुद्रांक शुल्क माफी योजना सुरू केली आहे. या योजनेला आता तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली असून ही योजना 30 जून पर्यंत सुरू राहणार आहे. 1980 सालापासून 2020 सालापर्यंत ज्या जमिनीचे दस्त नोंदवले गेले नाहीत ज्या जमिनीच्या व्यवहारांना कायदेशीर मान्यता आहे मात्र ज्यांची नोंदणी झालेली नाही किंवा नियमापेक्षा कमी शुल्क भरलेल्या जमीनधारकांना दंड भरून दस्त नोंदणी करावी लागते. मात्र दस्त नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं 2022 डिसेंबरमध्ये स्टॅम्प ड्युटी माफी योजना सुरू केली आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळतोय. 31 जानेवारी 2024 पहिल्या टप्प्यात स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली. त्यानंतर दुसरा टप्पा 1 फेब्रुवारीला सुरू झाला. त्याची मुदत 31 मार्चपर्यंत होती. मात्र स्टॅम्प ड्युटी भरणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं मुद्रांक शुल्क माफी योजनेची तारीख वाढवली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ आता 30 जून 2024 मिळू शकतो. ज्या जमिनींची दस्त नोंदणी झालेली नाही त्यांनी 30 जून पर्यंत या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन मुद्रांक शुल्क विभागानं केलंय.